अमरावती शहरातील मोठे विक्रेत्यांना कोरोनाचा फटका बसलेला आहे. कोरोना संक्रमणावेळी होळीचा उत्सव व आनंदावर पाणी फिरलेलं दिसायला पाहायला मिळते. होळी सणाला काही दिवस शिल्लक राहिलेत. होळी हा आनंद आणि उत्साहाचा सण. कोरोना संक्रमणामुळे या उत्साह आणि आनंदावर पाणी फेरलं गेल्यामुळे कोरोनामुळे होळीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गाठी व्यवसायावर सर्वाधिक परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अमरावती शहरातील गाठी व्यवसायावर यंदा 50% परिणाम झाल्याचं व्यावसायिकांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे तयार झालेल्या गाठ्या अमरावती जिल्ह्याच्या विविध भागात विकल्या जातात. एक महिन्यापूर्वीपासूनच ते गाठी तयार करण्याचं काम सुरू करतात. मात्र यंदा त्यांनी केवळ 8 कामगारांसह गाठ्या तयार करण्याचं काम 15 दिवसांपूर्वी सुरू केले. रोज 400 किलो गाठी तयार केल्या जातात. साखरेला उकळून पाणी केलं जातं, त्यानंतर साच्यानुसार गाठीला आकार दिला जातो. गाठी विविध प्रकारच्या असून त्यात 151 रुपयांपासून 551 रुपयेपर्यंतच्या गाठी उपलब्ध करून दिल्या जात असल्याचं सांगण्यात येते. हिंदू धर्मानुसार होळी पर्व 2 दिवसांपर्यंत साजरे केले जातात. होळी दहन केली जाते, त्या दिवशी मिठानं म्हणून गाठी अर्पण केल्या जातात, त्यामुळे गाठीला सर्वाधिक मागणी असते. यंदा कोरोनामुळे मुलं वृद्धांना घराबाहेर निघण्यास मनाई असल्याने रंग आणि गाठी व्यवसायाला याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.